मेडिकल कॉलेजमध्ये MBBS शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तोंडाला कागदी चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडलाय. एका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली असून आकाश जोगंदळ असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. मूळचा बीड जिल्ह्यातील चौसाळ्याचा आकाश हा सोलापुरातील डॉक्टर वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBSच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. 2020 पासून सातत्यानं त्याला प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यास अपयश येत होतं, त्यामुळे नैराश्यातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय. आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्यानं MBBS परीक्षेत नापास होत असल्यानं स्वतःहून जीवन संपवतोय, कोणालाही जबाबदार ठरवू नये असं लिहिलंय. तसेच ही गोष्ट अगोदर माझ्या मामांना सांगावी म्हणून त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद केला होता. आईला भावनिक आवाहन करताना त्याने आई तुला आणि दिदीला तू सांभाळ असं त्यानं म्हटलंय. पुढील तपास फौजदार चावडी पोलीस करतायत. त्याचा मित्र चा नंबर दुसरा होता. त्या मित्राचा फोन करून त्याच्याकडून माहिती घेतली असता त्यानं 2020 डॉक्टर वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे 2020 त्यानं प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला होता. प्रथम वर्षाची परीक्षा 2021 झाली, तो क्लिअर पास झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तो 22 परीक्षा झाली, त्यातही तो पास झालेला नव्हता असं त्याच्या प्रतीक नागरगोजी या मित्रानं सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.